आकाशी यांनी सांगितलं ते खरं आहे, त्यांना एकदा कळू द्या की जनता कुणाच्या मागे आहे. जनता बाळासाहेब ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेमध्ये सांगितलेलं होतं की आता माझं वय झालेलं आहे, इथून पुढे युवा नेतृत्व म्हणून आदित्य ठाकरे या शिवसेनेचे जबाबदारी पुढे नेतील आणि मूळ शिवसेना आहे त्याची जबाबदारी माझा मुलगा उद्धव ठाकरे हे त्या ठिकाणी पुढे नेतील. त्याकरता त्यांनी त्यांच्या पुतण्यालाही बाजूला केलं की नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं ना. एवढं सगळं बघून आता हे सांगतात जर आत्ता बाळासाहेब हयात असायला पाहिजे होते त्या शिंदे साहेबांची काय बिन पाण्याने कडी असते काय ठेवलं नसतं. या पद्धतीनं सगळं राजकारण चाललंय. तुम्ही नीटपणे समजून घ्या. आपल्याला इथं जनतेचा विकास झाला पाहिजे, महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, उद्योगधंद्यात महाराष्ट्र देशामध्ये अग्रक्रमावर राहायला पाहिजे, एक वातावरण कायदा सुव्यवस्थेचं चांगलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. कशाची कायदा सुव्यवस्था, त्यांचेच आमदार गोळ्या काढतात ढगा ढगा तिकडे गोळ्या उडवतात ढगा हे असं असतं. आता मी आमदार मीच जर गोळी उडवायला लागलं तर लोक म्हणतील कोणाला कायदा काय, पोलिसांनी बघावं कोणाकडं काय करावं कोणाकडं, ही पद्धत झाली. अहो ह्याच्या संदर्भामध्ये एक घटना आहे का ह्याच्यातल्या तर लोकांना काय कुणाला सत्तेची मस्ती आणि नशे आणि धुंदी चढली का काय हे त्या ठिकाणी कळत नाही. अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली.